नमस्कार मराठी आरोग्य संजीवनी या आयुर्वेद चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे कोरफड एलोवेरा फूड म्हणून बरेच जण याचं सेवन करत असतात कोरफडीचा रस किंवा ज्यूस तयार करून पितात किंवा कोरफडीच्या घराचा वापर हा केस गळणं थांबावं त्वचेरा तजेलदारपणा मिळावा म्हणून पण करत असतात खोकल्यावर पित्तावर औषध म्हणूनसुद्धा या कोरफडीचा वापर करताना आपल्याला दिसून येत असतात आयुर्वेदामध्ये अनेकदा आयुर्वेदिक औषधी म्हणून कोरफडीचा वापर करण्याचं सांगितलेलं आहे कोरफडीमध्ये बरेच औषधी गुणसुद्धा आहेत खास करून स्किन केअर प्रोडक्टमध्ये कोरफड ही वापरली जाते पण तुम्ही जर कोरफडीचं सेवन करत असाल तर मात्र थोडं सावध व्हा वेळीच काळजी घ्या नाहीतर भयंकर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं कोरफड जेवढी फायद्याची आहे तितकीच धोकादायकसुद्धा ठरू शकते हल्लेच्या काळामध्ये कोरफडीचा ज्यूस सर्रासपणे पिण्याचं एक फॅड हे लोकांना लागलेलं ला आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना हार्टशी संबंधित प्रॉब्लेम आहे धडधड वाढते हृदयाची धडधड वाढते अशा व्यक्तींनी कोरफडीचं सेवन करणं टाळावं कारण कोरफडीचं सेवन थोड्या जरी प्रमाणामध्ये केलं तर ॲड्रेनार लाईन नावाचे हार्मोन्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत असतात ज्यामुळं हृदयाचे ठोके जे आहेत त्याच्यामध्ये अनियमितता येते त्यामुळं अस्वस्थ वाटायला लागतं थकवा जाणवतो त्यामुळं वेळी सावध राहावं जर हे प्रॉब्लेम उद्भवू नयेत असं वाटत असेल तर कोरफडीचं सेवन हे टाळावं शिवाय बघा कोरफड तोडल्यावर ले त्यातून लेटेक्स पिवळसर पदार्थ बाहेर निघताना दिसून येत असतो तो अतिशय विषारी असतो केव्हाही कोरफड वापरण्या अगोदर वाहत्या पाण्याखाली ती धुवून वापरावी आणि नंतर पानाचा जो पारदर्शक भाग आहे तो कापून वापरावा नाहीतर पोटामध्ये पेटके नसेल पोट दुखणं असेल हगवड लागणं असेल अशा तक्रारी ह्या उद्भवायला लागतात शिवाय लहान मुलांनी तर कोरफडीचं कुठल्याही प्रकारचं सेवन करणं हे टाळावं कारण की पोटामध्ये गॅस होणं पोट साफ न होणं अशा तक्रारी उद्भवतात शिवाय कोरफडीचा रस जर पित असाल त्यामुळे ॲलर्जी उद्भवते त्वचेवर पुरळ उठतात अंगावर पित्ताच्या गाठी उठतात खास सुटते बघा अशा तक्रारींनासुद्धा सामोरं जा जावं लागू शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असेल अशावेळी कोरफडीचा जर तुम्ही गर सेवन करत असाल कोणत्याही प्रकारे तर रक्त मूळव्यात होण्याची ही शक्यता बळावते त्यामुळं मुळव्याज मुल असणाऱ्यांनी तर या कोरफडीचं सेवन करणं टाळावं शिवाय जर मुतखड्याचा भयंकर त्रास होत असेल अशा सुद्धा स्टोनचा जो त्रास आहे तो वाढण्याची शक्यता कोरफडीच्या सेवनानं होत असते बघा खरचटल्यावर कापल्यावर भाजल्यावर किडा चावल्यावर कोरफडीचा आपण वापर करू शकतो पण जगभरामध्ये चारशेहून अधिक जाती ह्या कोरफडीच्या आहेत आणि त्यातल्या फक्त पाच प्रजाती ह्या वापरल्या जात असतात त्यामुळं वापरण्यालायक कोरफड कोणती हे जर माहीत नसेल तर तिचा वापर करणं टाळावं तसं बघायला गेलं तर आयुर्वेदातील औषधी वनस्पतीचा साईड इफेक्ट नसतो असा चुकीचा समज सगळीकडं आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे ही माहिती कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा कर आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद